नमस्कार. महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी मराठी डीजी न्यूज चॅनल जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर लाईक नक्की. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्लागुंडा तांडा येथील शिक्षक दुपारीच शाळा बंद करून जात असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्लागुंडा तांडा शाळेत 2 शिक्षक कार्यरत असून 4 वर्ग आहेत. अंदाजे 20 ते 22 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे व कामचुकारामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे मत येथील रहिवासी असलेले माजी सरपंच अशोक लालसिंग जाधव यांनी व्यक्त केले आहे. मराठी डीजी न्यूजसाठी किनवट प्रतिनिधी विशाल भालेराव. केव्हापासून? 2 वर्ष झाले. 2 वर्ष. मग ते ड्युटी कशी करतात इथं तुमच्या? 3-3 दिवस करते. 3-3 दिवस करतात. सोमवार, मंगळवार, बुधवार बागडे करते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार त्यांनी करते. गिरी आहे ते. असे ड्युट्या करतात त्यांनी. म्हणजे एक येते आणि एक जाते. एक म्हणजे 3 दिवस एक करते. 3 दिवस एक करते असं आहे. माग बीओ साहेब ते शिक्षण अधिकारी आलते नांदेडचे बी. तेव्हा बी लोक म्हणले म्हणून तुमची शाळा उडून टाकतो असं तसं लोकांना थंड्यात धमकी देतात. तुमच्या पुरंड्याला तुम्ही वाट लावली नाही ना. आहे तेवढं पुरंड्याला शिकवा ना तुम्ही दोघं. जर तुम्हाला केंद्रात जायचं आहे, कोणा एका दिवशी मीटिंग राहते, एक तर राहते की तसं करतच नाही त्याने. आता त्याला मीटिंग आहे वाटते, केंद्राला पळून गेलं. आता तिकडचं तिकडे घरी जाते. झालं शाळा. शाळेतील मुलांना बरोबर शिकवतात? शिकवतात का शाळेतील मुलांना? 2 अडीच झाले की पुरी झाली शाळा झाली आणि कुलूप लावून जातात. बिलकुल 100%.